आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत ओले बोंबील. नेहमी आपण तांदळाच्या पिठाचे किंवा रव्याचे कुरकुरीत बोंबील बनवतो, पण आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे बनवून दाखवणार आहे आणि ते एवढे कुरकुरीत होतात की चमच्याने किंवा काट्याने तुम्ही किती वेळाही खरडून बघा, बिलकुलही त्याचं वरचं कोटिंग निघणार नाहीये. आणि यातली एक खास गोष्ट म्हणजे वरची कोटिंग थंड झाल्यानंतर सुद्धा तशीच कुरकुरीत राहते, बिलकुलही मऊ पडत नाही. तर चला मग वेळ न घालवता पाहूया याची कृती आणि याला लागणारे साहित्य. कुरकुरीत ओले बोंबील बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी मीडियम साईजचे ओले बोंबील घेतलेले आहेत. हे बघा, जास्ती जाडे नाही आहेत, पातळी नाही आहेत, मीडियम साईज आहे. साफ करून घेतलेला आहेत, पोटाचा भाग काढून घेतलेला आहे. जर समजा जाडे असतील बोंबील तर मधून कापून तुम्ही दोन भाग करू शकता किंवा या प्रकारे तुम्ही मीडियम बोंबील घेऊ शकता. तर हे बोंबील आता आपण पीसेस करून घेऊया, म्हणजे कापून घेऊया. तर एका बोंबलाचे तुम्ही दोन किंवा तीन पीसेस करू शकता. साधारण या साईजचे आपल्याला पीसेस करायचे आहेत. बोंबील कापून झालेले आहेत. आता ह्यांना हळद मीठ मसाला लावून घेऊया. तर सर्वात आधी हळद घेऊया अर्धा चमचा. आता याच्यामध्ये आपण घालूया दोन चमचे सिंपली स्वादिष्ट आगरी लाल मसाला पावडर. जर तुमच्याकडे सिंपली स्वादिष्ट आगरी लाल मसाला नसेल तुम्ही कुठचाही मसाला वापरू शकता, किंवा जर ऑर्डर प्लेस करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर आहे, ऑर्डर प्लेस करू शकता. आता मीठ घाला चवीपुरतं. आता याच्यामध्ये आपण लिंबाचा रस घेऊया. फक्त एक छोटी फोड घ्यायची आहे, जास्ती घ्यायची नाही आहे. साधारण एक चमचा फक्त लिंबाचा रस आपल्याला घ्यायचा आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर झाकण देऊन आपल्याला 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे. त्याच्याने त्याच्यामध्ये मसाला चांगलंच मुरेल. 20 मिनिटं झालेली आहेत. आता बोंबील आपण तळून घेऊया. जसे की आजची आपली कुरकुरीत बोंबील आहे, तर तळण्यासाठी कुरकुरीत बनवण्यासाठी काही साहित्य लागणार आहे. ते इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. ब्रेड क्रम्स म्हणजे चुरलेलं ब्रेड. आणि चुरलेलं ब्रेड बनवण्यासाठी आपले साधं मऊ जे ब्रेड असतात त्यांना बारीक पीसेस करा, भाजून घ्या कुरकुरीत होईपर्यंत. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करा किंवा हाताने चुरून घ्या, किंवा पावभाजी स्मॅशरने सुद्धा तुम्ही चुरून घेऊ शकता. आणि जर घरी बनवायचे नसतील तुम्ही बाजारातनं सुद्धा विकत घेऊ शकता. यानंतर आपल्याला लागणार आहे एक अंडा आणि थोडासा मैदा. तर चला सर्वात आधी अंडा फेटून घेऊया. थोडेसे मीठ घाला आणि बीटरने किंवा फोकने फेटून घ्या. बघा, चांगलंच फेस आलं पाहिजे वरती, तितपत आपल्याला फेटायचं आहे. आता अंडाही फेटून झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये मैदा पसरून घ्या. बोंबील फ्राय करायच्या आधी हे सर्व साहित्य आपल्याला रेडी करून ठेवावे लागतात. तर अंडाही फेटून झालेला आहे, मैदा ब्रेड क्रम्स रेडी आहे. तर चला बोंबलाचा एक पीस घेऊया. तर सर्वात आधी अंड्यामध्ये तुम्ही डिप करून घ्या. अंड्यामध्ये डिप करून झाल्यानंतर मैद्यामध्ये कोट करून घ्या. कोटिंग चांगलं राहण्यासाठी, जास्ती वेळ राहण्यासाठी पुन्हा आपण अंड्यामध्ये डिप करूया. आणि लास्टमध्ये ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घेऊया. हे बघा, पूर्णपणे कोट करायचं आहे. कोट केल्यानंतर साईडला ठेवून द्या. तर चला पुन्हा इथं तुम्हाला मी दाखवतीये. हे बघा, एकदा कोट करून झाल्यानंतर ओला हात लावू नका, एका प्लेटमध्ये साईडला ठेवून द्या. आणि ह्याच प्रकारे बाकीचे सुद्धा बोंबील तुम्ही कोट करून घ्या. हे बघा, हे सर्व बोंबील मी करून घेतलेले आहेत. आता आपण तळून घेऊया. तर तळण्यासाठी तेल कडकडीत आधी गरम करा. गरम होताच मंद आचेवर ठेवा आणि बोंबील तळून घ्या. तळताना प्रत्येक टप्प्यामध्ये फक्त 3 ते 4 पीसेसच तळून घ्यायचे आहेत, कारण बोंबलामध्ये पाण्याचं कंटेंट खूप जास्ती असतं. आणि जर जास्तीचे पीसेस तुम्ही फ्राय करायला घेतलात तर तेलाचं टेम्परेचर कमी होईल आणि बोंबील तेवढे कुरकुरीत नाही होणार. तर या गोष्टीची काळजी घ्यावी. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि आपले बोंबील फ्राय करून झालेले आहेत.
हे बोंबील खूप लवकर होतात, झटपट होतात, म्हणून ठेवून कुठे जाऊ नका, तिथेच उभे राहा. हे बघा, आपले कुरकुरीत ओले बोंबील रेडी आहेत, काय मस्त दिसत आहेत. आता एका टिश्यू पेपरवर काढून घ्या आणि ह्याच प्रकारे बाकीचे बोंबील सुद्धा तळून घ्या. याच प्रकारे सर्व बोंबील फ्राय करून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता काय दिसायला सुंदर दिसत आहेत, असं वाटणारही नाही आहे हे बोंबील आहेत म्हणून. आता हे सर्व टिश्यू पेपरवर काढून घ्या. हे जे कुरकुरीत बोंबील आहे ते तुम्हाला आयत्या वेळेस बनवायची गरज नाही आहे, आधी बनवून ठेवू शकता, कारण थंड झाल्यानंतर सुद्धा हे बोंबील तसेच कुरकुरीत राहतात. हे बघा वरचं कोटिंग बघा, काट्याने किंवा चमच्याने तुम्ही किती वेळा हे खरवडा, वरचं कोटिंग बिलकुलही निघणार नाही. आणि आतून सुद्धा ते व्यवस्थितपणे फ्राय झालेले आहेत. बघा कच्चटपणा वगैरे बिलकुलही राहिलेला नाही आहे, खाताना काटा सुद्धा तुम्ही आरामात काढू शकता. तर लवकरात लवकर आता हे बोंबील बनवा, खाऊन बघा आणि खाल्ल्यानंतर कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली. आणि आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आणि हां, इंस्टाग्राम, फेसबुक आणि टिकटॉकवर सुद्धा फॉलो करा, त्याच्यावर सुद्धा खूप छान छान स्टोरीज, व्हिडिओज आणि फोटोज अपलोड केले जातात. थँक्यू.